नमस्ते विद्यार्थी मित्र हो व पालक वर्ग हो, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरस अंतर्गत मी विषय शिक्षक श्री निकम सर आपणासाठी खूप छान छान प्रकारचे मूल्यांची जपणूक होईल अशा पद्धतीचे उपक्रम घेऊन आलेलो आहे। आपल्या प्रशालेचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या प्रशालेमध्ये फक्त विद्यार्थ्यांना शालेय गोष्टींची शिकवणूक करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची जपणूक कशा पद्धतीने करून घेता येईल, त्याचप्रमाणे आपले विद्यार्थी आपल्या देशाचे उत्तम नागरिक कशा प्रकारे घडू शकतील या संदर्भात लक्ष दिलं जातं। त्याच पद्धतीने एक छानशी अशी संकल्पना आपल्याला जी सुचली आहे ती म्हणजे मूल्य शिक्षण ध्यास देशाचा भावी नागरिक घडवण्याचा। या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी छान प्रकारे विविध प्रकारे उपक्रम जे काही प्रशालेकडून दिले जातात ते राबवलेले आहेत। सदर उपक्रमांमध्ये ज्याप्रमाणे प्रशाला व प्रशालेचे इतर शिक्षक कष्ट घेत आहेत त्याच पद्धतीने विद्यार्थीवर्ग व त्यांच्या पालकांचासुद्धा खूप मोठा वाटा आहे। पालकवर्गांना नम्र विनंती आहे, सदर उपक्रम घेत असताना काही वेळा आपणाला अडचणीसुद्धा निर्माण होत असतील, परंतु सदर उपक्रम हे मनोरंजक पद्धतीने जर आपण पूर्ण केले तर आपल्या पाल्याला नक्कीच चांगली सवय लागणार आहे। पालकवर्ग हो, आजचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये आपल्या पाल्याला कशा पद्धतीने सराव केला पाहिजे, सरावाचे महत्त्व कशा पद्धतीने जाणले पाहिजे याची माहिती मिळणार आहे। वरीलप्रमाणे प्राणीमात्रांवर दया करावी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी छान प्रकारे कार्य केलेले आहे, परंतु सदर कार्य हे फोटो किंवा व्हिडिओपर्यंत सीमित न ठेवता आपल्या पाल्यांना प्राणीमात्रांवर दया का केली पाहिजे या संदर्भातली योग्य ती माहिती योग्य ते ज्ञान पालकवर्गांनी दिले पाहिजे। त्याच पद्धतीने विद्यार्थीवर्गांनीसुद्धा पालक ज्या काही गोष्टी आपणाला सांगत आहेत त्या आचरणात आणणे गरजेचे आहे। तर पालकवर्गांनी या उपक्रमांतर्गत ज्या ज्या व्हिडिओ किंवा फोटोज आपणाला प्राप्त होत आहे ते छान प्रकारे जतन करून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा आपल्या पाल्याला सदर फोटो किंवा व्हिडिओ यांचा वापर करता येईल। पालकवर्ग हो, आजच्या उपक्रमामध्ये सरावाचे महत्त्व दिलेले आहे। लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीने सराव करून आपली प्रगती साधली पाहिजे, तसेच नित्यनेमाने चांगल्या चांगल्या गोष्टी शिकून आपण कशा पद्धतीने प्रगतीपथावर राहिले पाहिजे याचे महत्त्व सांगितलेले आहे। तर सर्वांना नम्र विनंती, सदर व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पहा व व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणण्यास आम्ही बांधील राहू व आम्हालासुद्धा प्रोत्साहन मिळेल। तरी सर्व विद्यार्थी वर्गांनी सदर उपक्रमाचा लाभ घ्यावा। आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सदर व्हिडिओचा आस्वाद घ्या। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जे क्लास टीचर्स निकम सर यांनी सांगितलेलं उपक्रम पक्ष्यांसाठी जे खाणं आणि पाणी ठेवायचं आहे ते ह्याच्यात आहे पाणी आणि याच्यात आहे जेवण।